नमस्कार, माझे नाव आदित्य शेषकांत बेहरे, श्री स्वामी समर्थ संस्कार वर्ग, भोसरी, पुणे 39. मी स्कूल बसने शाळेत चाललो होतो. रस्त्यावरती एका चौकात कडेला पथनाट्य चाललेले होते. त्यात मुले घोषणा देत होती. त्यातील घोषणा कानावर पडल्या त्या अशा होत्या: थेंब थेंब वाचू पाणी, आनंद येई या जीवनी, थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा, पाण्याचे कराल संरक्षण, वसुंधरेचे होईल रक्षण. मला ते काही कळले नाही, काही मुले अशा घोषणा देत असतील, कारण आमच्या घरी तर 24 तास पाणी असते. टॉयलेट, बाथरूम, बेसिनला 24 तास पाणी असते. माझी आई तर मस्त नळाखाली कपडे भांडे धुत असते. रविवारी पप्पांसोबत पाईप लावून गाडी धुवायला मज्जा येते. 1.5-2 तास पाण्यात खेळायला मिळते. दररोज शाळेच्या गाईमुळे 10-15 मिनिटं शावरची मज्जा घेता येते, पण रविवारी मनस स्वक्त शावरखाली भिजता येते. मग काय ही मुले अशा घोषणा देत असतील. या वेळी तर केवढा पाऊस पडला आहे, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. यावरून मला एक जुनं गाणं आठवतं, पाणीचं पाणीचं हूकडे अगबाई गेला मोहन कुणीकडे. याच विचारात मी शाळेत पोचलो. बस शाळेच्या वातावरणात सगळे विसरून गेलो. मी घरी येताना माझी स्कूल बस जेव्हा परत त्या चौकात आली, मला परत त्या घोषणा आठवल्या. घरी आलो तरी ते काही डोक्यातून जाईना. तसेच जेवण केले आणि क्लासला आलो. आमच्या क्लासच्या गुगे मॅडमला जेव्हा विचारले तेव्हा त्यांनी जी माहिती सांगितली ती ऐकून मी थक्कच झाले. मला जे समजले मी ते तुम्हाला सांगतो, कारण तुकाराम महाराज म्हणतात ना, जे जे आपणास हवे ते इतरांना सांगावे. एव्हा ना तुम्हाला कळलेच असेल, आजचा माझा विषय आहे पाणी पाणी पाणी. चला तर मग पाण्याविषयी जाणून घेऊया. आपा उदक, जल, पापा सलील, जीवन हे पाणी शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. असे म्हणतात ना, पाण्यात पडलो की पोहता येते, त्याचप्रमाणे आपल्याला ही पाण्याविषयी कळायला लागले. 1993 पासून 22 मार्चला वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जातो. तसेच आपल्या शरीरात 60-70% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन असते म्हणतात. पाण्याचा एक अर्थ पापा असा होतो. आपण लहानपणी बोलायला लागल्यानंतर पापा पैसे असे म्हणत या पाण्याची ओळख होते. हायड्रोजन वायूचे 2 अणू आणि प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वायूचा 1 अणू यांचा संयोगून 1 रेणू तयार होतो. पाणी या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर ते नद्यातून, विहिरीतून, झऱ्यातून किंवा पावसापासून मिळणारा एक विशिष्ट प्रकारचा त्रुचीहीन, गंधहीन, रंगहीन, पारदर्शक, कुठलाही आकार नसलेला द्रव्य म्हणजेच पाणी होय. सामान्य तापमानाला पाणी द्रव्य अवस्थेत असते. या रूपात ते निसर्गात आढळते. पृथ्वीवर पाण्याचे 2 प्रकार आढळतात. गोड पाणी, जे आपल्याला नद्या, विहीर, सरोवर मार्फत मिळते, आणि दुसरे म्हणजे खारट पाणी, जे आपल्याला प्रामुख्याने समुद्रामध्ये आढळते. पृथ्वीवर पाण्याचे 3 अवस्थात आढळतात. द्रव्य, जे पाण्याच्या स्वरूपात घन किंवा स्थायू, बर्फाच्या स्वरूपात बाष्प किंवा वायू, वाफेच्या स्वरूपात. आपल्याला पाणी पावसापासून मिळते व ते जमिनीत मुरते. विहीर, कूपनलिका, हातपंपद्वारे आपण मुरलेले पाणी वापरू शकतो. तसेच आपल्याला पाणी नद्या, विहीर, सरोवर, तलाव, धरण मार्फत मिळते. आता या पाण्याचा उपयोग कोठे होतो? तर पाणी पिण्यासाठी, घरगुती कामासाठी, त्यात कपडे धुणे, भांडे घासणे, स्वयंपाकासाठी, आंघोळीसाठी, शेतीसाठीही पाण्याचा उपयोग होतो. औद्योगिकरणासाठीही पाण्याचा उपयोग होतो. ऊर्जा निर्मितीसाठीही पाण्याचा उपयोग होतो. तसेच आग निवारण कारणासाठीही पाण्याचा उपयोग होतो. आता एकूण पृथ्वीवर एकूण उपलब्ध पाण्यापैकी 97% पाणी समुद्रात असते व ते क्षारयुक्त असते. फक्त 3% पाणी गोड्या स्वरूपात असते. या 3%मधील 69% पाणी हिमशिखरांमध्ये गोठलेल्या स्वरूपात असते. 30% पाणी भूगर्भात असते व उर्वरित 1% पाणी भूपृष्ठावर उपलब्ध असते. पाणी जगण्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. एवढंच नाही तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व जीवनांच्या कामकाजाची मूलभूत गरज आहे. पाणी ही मानवाला देवाने किंवा निसर्गाने दिलेली एक उत्तमच देणगी आहे. पाण्याचे महत्त्व सांगायचे झाले तर आपणच काय, पृथ्वीवरील कुठला सजीव पाण्याशिवाय जगू शकत नाही. जीवनाचा आधार देणारी पृथ्वी हा एकमेव ग्रह असण्याचे कारण म्हणजेच पाणी होय. आपण कदाचित एक आठवड्याभर अन्नाशिवाय जगू शकू, पण 3 दिवसाच्या वर आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. तसेच आपल्या शरीरात 70% पाणी असते. 10%पेक्षा कमी पाणी शरीरात झाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.
मृत्यूनंतर भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये मयत व्यक्तीच्या तोंडात शेवटचे पाणी पाजले जाते. एवढेच महत्त्वाचे असलेले पाणी आपल्याला विनामूल्य नद्या विहीर सरोवर मार्फत मिळते, पण आपल्याला त्याची किंमत नाही. अहो, 10-15 वर्षापूर्वी लोक गावाकडे नद्यांचं पाणी असे उंजळीत घेऊन पित असत, पण आता तशी परिस्थिती आहे का? नाही. नद्यांना गटाऱ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या जवळ गेलं तरी दुर्गंधी येते. हे कोणी केले? तर मानवानेच. ड्रेनेज, गटार, कंपन्याचे रासायन मिश्रित पाणी, शेतीतील रासायन मिश्रित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. नद्या दूषित झाल्या, पाणी पिणे तर सोडा, पाय धुवावा सुद्धा वाटणार नाही अशी परिस्थिती आहे. पण मानवाला कितीही समजवा, पालत्या घडावर पाणी म्हणतात ना, तसेच तर काही सुधारता नाही. पावसाळ्यात नद्यांना पूर येतो, पण उन्हाळ्यात प्यायला पाणी नसते अशी परिस्थिती असते. पावसाचे पाणी आपण धरणाद्वारे साठू शकतो. ओला दुष्काळी वाईट, कोरडा दुष्काळी वाईट, पण हे काय आपल्या हातात नाही. स्वच्छ पाणी पिणे ही आपली गरज आहे. दूषित पाणी पिल्यास आपल्याला आजार होतात. दूषित पाणी आपल्याला फिल्टर करून प्यायला लागत आहे. पाणी फुकट आहे, पण फिल्टर करण्यासाठी खर्च येत आहे. पाणी जपून वापरायला पाहिजे, पाण्याचा अपव्य टाळायला पाहिजे हे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपल्यात बदल घडूया. शेवटी मी हेच सांगतो, पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न. धन्यवाद.